सुरुवातीला एक अतिशय धक्कादायक बातमी एका भीषण अपघाताची. ब्रेक फेल झाल्याने कंटेनर रस्त्याच्या लगत असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. एवढंच नाही तर या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मुंबई आग्रा महामार्गावर पाळासनेरच्या जवळ हा अत्यंत भीषण असा प्रकार घडलाय. ही दृश्य आपण पाहू शकतो. अत्यंत भीषण असा हा अपघात मुंबई आग्रा महामार्गावरचा. ब्रेक फेल झाल्याने हा कंटेनर आणि त्यासोबत अन्य काही वाहनं थेट हायवे सोडून रस्त्यालगत असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसली. या तिथे बसलेल्या 12 जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीसुद्धा व्यक्त केली जाते आहे. घटनास्थळी सध्या पोलीस दाखल झालेले आहेत आणि इथे मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. प्रामुख्यानं दीपक बोरसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दीपक, अजूनही इथे माणसं अडकलेत का? किती माणसं अडकलेत? मदत कार्य कसं सुरू आहे? मिलिंद, तर अतिशय भीषण असा हा अपघात आहे महामार्गावर झालेला. मुंबई आग्रा महामार्गावर हा अपघात झालेला आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमारेषेवर असलेल्या पाळासनेर गावाजवळची खरं तर ही दुर्दैवी दुर्घटना आणि या घटनेमध्ये आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जी समोर आलेली आहे. या ठिकाणी मदत कार्य जे आहे अजूनही पोलीस आरोग्य विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. एकंदरीत ज्या पद्धतीने हा जो अपघात होता की अर्धा वेगात असलेला जो कंटेनर आहे झाला आणि ब्रेक फेल झाल्यानंतर जो भरधाव कंटेनर आहे तो एका हॉटेलमध्ये शिरला. त्या ठिकाणी असलेले जे काही व्यक्ती होते त्या ठिकाणी त्यापैकी 12 जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला आणि एक लोक 25 जखमी आहेत. आणि या ठिकाणी सुरू आहे खरं तर यातल्या काही लोकांना शिरपूर जिल्हा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आणि जे अतिशय गंभीर आहेत त्यांना धुळ्यातल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार दाखल करण्यात आलेला आहे. अजूनही या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे कारण की एकंदरीत जी आपण परिस्थिती पाहतोय व्हिडिओज मध्ये त्या पद्धतीने अतिशय भीषण हा अपघात आहे. ठीक आहे दीपक, आवाज तुझा नीट पोहोचू शकत नाही पण अत्यंत भीषण अशी परिस्थिती आहे. त्या क्षणी हॉटेलमध्ये किती जण बसलेले होते किंवा काही गाड्यांना धडक देऊन हा कंटेनर आतमध्ये गेला की जो ज्या गाड्या तिथे बाहेर उभ्या होत्या. अत्यंत भीषण अशा प्रकारचा अपघात, त्यामुळे या ट्रकला सरळ करणं या कंटेनरला सरळ करणं ही सोपी गोष्ट नाही. क्रेनशिवाय ही गोष्ट शक्य नाही. इथे आपण काही जखमी किंवा काही मृत व्यक्तीसुद्धा पाहतो त्यामुळे अतिशय भीषण अशा हा प्रकारचा अपघात आहे. अधिक तातडीनं मदत इथे पोहोचवणं आवश्यक आहे. घटना घडून साधारण अर्धा ते पाऊण तास होऊन गेला आहे आणि अपेक्षा आहे की लवकरात लवकर इथल्या जखमींना अधिकाधिक चांगले वैद्यकीय उपचार मिळू शकतील. दीपक, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.